बांगलादेशातील हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चर्चा. हिंदूंसह अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचं पंतप्रधानांनी घेतलं आश्वासन. जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. जम्मू काश्मीरमध्ये 3 टप्प्यात तर हरियाणामध्ये 1 टप्प्यात मतदान. मतमोजणी 4 ऑक्टोबरला. कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदा जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक. ही निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करत निवडणूक आयोग सज्ज. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं SSLV D3 माध्यमातून EOS-08 या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं केलं यशस्वी प्रक्षेपण. पंतप्रधानांनी केलं इस्रोचं अभिनंदन. महिला बचत गटांच्या उत्पादनांना राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डिजिटल मार्केटिंग ॲप तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा महाविकास आघाडीनं जाहीर करावा. उद्धव ठाकरे यांनी मवियाच्या मेळाव्यात व्यक्त केलं मत. ही महाविकास आघाडीतील धुसफूस, भाजपाचा टोला. कोलकाता महिला अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ देशातल्या विविध राज्यांमधल्या डॉक्टरांची निदर्शनं. भारतीय वैद्यकीय संघटनेचा उद्या सकाळपासून 24 तासांचा देशव्यापी संप. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा. मल्याळम चित्रपट अट्टम द प्लेटरला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट, कांतारा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार. परेश मुकाशी दिग्दर्शित वाळवी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार, तर सोहिल वैद्य दिग्दर्शित मर्मस ऑफ द जंगलला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार. आणि माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून अभिवादन. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांची सदैव अटल या स्मृतीस्थळावर पुष्पांजली.